बदलापूरकरांनो रहा सावधान सलग तीन दिवस विद्युत पुरवठा ठप्प अदानी ग्रुप करू पाहते महावितरणावर कब्जा महावितरण अधिकाऱ्यांचा खासगीकरणाला विरोध सामान्य जनता तीन दिवस विजेविना बदलापूर वासियांसाठी एक सतर्कतेची बाब म्हणता येईल कारण आज मध्यरात्रीपासून महावितरणाचे अधिकारी हे संपावर जात आहेत त्यामुळे दिनांक चार पाच व सहा जानेवारी पर्यंत विद्युत पुरवठा हा खंडित केला जाऊ शकतो त्यामुळे आपली जी महत्वाची कामे असतील ती रात्री बारापर्यंत करून घ्या जसे की मोबाईल चार्जिंग इन्व्हर्टर पाण्याच्या चार टाक्या एकूण थक्क ना आता कारणही जाणून घ्या अदानी ग्रुप महावितरणाचा परवाना विकत घेऊन महावितरणाबद्दलचे सर्व अधिकृत अधिकार घेऊ इच्छित आहे असा प्रस्ताव हा अदानी ग्रुपने राज्य सरकारकडे केला आहे आणि कुठेतरी सरकार देखील प्रस्ता या प्रस्तावाशी सहमत आहे परंतु यातून कुठेतरी महावितरणाचे खाजगी भांडवल होईल अशी भीतीही महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भेटसावत आहे आणि याचा निषेध म्हणून आज मध्यरात्रीपासून सलग तीन दिवस विद्युत पुरवठा हा खंडित ठेवण्यात येत आहे एक गोष्ट यातून बाहेर येते की खाजगीकरण हो अथवा न हो नेहमी याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला होतो इतकी मात्र नक्की आहे आता यातून अदानी ग्रुप महावितरणावरती कब्जा करून आपली हुकुमशाही जमवेल अशी भीती महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर